ओके, गुड इवनिंग ऑल ऑफ यू. प्लीज पुट ऑन योर प्रेजेंटिंग. ओके, सो बिफोर स्टार्टिंग टुडे सेशन, आपण आज 1 to 5 पर्यंत टेबल्स घेणार आहोत. ओके, सो आय विल बी आस्किंग एनी टेबल टू एनी वन. ओके, कोणालाही कोणताही टेबल विचारण्यात येणार आहे, त्यामुळे बी प्रिपेअर. ओके, सो 1 to 5, टिल 1 to 5 वी आर गोइंग टू डू. येस, नाऊ लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट स्टँडर्ड. ओके, फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करणार आहोत. हु इज देअर? रिद्धी अँड यश, राईट? ओके, रिद्धी पुट ऑन यू माइक. यस. ओके, से द टेबल ऑफ टू. टू टू वन जा टू, टू टू जा फोर, टू थ्री जा सिक्स, टू फोर जा एट, टू फाइव जा टेन, टू सिक्स जा ट्वेल्व, टू सेवन जा फोर्टीन, टू एट जा सिक्सटीन, टू नाइन जा एटीन, टू टेन जा ट्वेंटी. ओके, गुड. यस यस, से द टेबल ऑफ थ्री. थ्री वन सा थ्री, थ्री टू सा सिक्स, थ्री थ्री चा नाइन, थ्री फोर चा ट्वेल्व, थ्री फाइव चा फिफ्टीन, थ्री सिक्स चा एटीन, थ्री सेवन ना ट्वेंटी वन, थ्री एट चा ट्वेंटी फोर, थ्री नाइन ना ट्वेंटी सेवन, थ्री टेन ना थर्टी. ओके, नाउ सेकंड स्टैंडर्ड. ओके, त्रुशांत इज फ्रॉम विच स्टैंडर्ड? Yes, teacher. First standard, right? Okay. Yes, yes. Trishan, say the table of four. Four table nahi, teacher. Mag three cha yeto ka? Three cha yeto. Haan, bol. Three one cha three, three two cha six, three three cha nine, three four cha twelve, three five cha 15, 3 6 18, 3 7 12, 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. Okay, next, second standard. Now we will start with the second standard. Okay, first is Soham. So हम 5 चा टेबल बोल. 5 1 चा 5, 5 2 चा 10, 5 3 चा 15, 5 4 चा 20, 5 5 चा 25, 5 6 चा 30, 5 7 चा 35, 5 8 चा 40, 5 5 9 चा 45, 5 10 चा 50. Okay, good. Next is Devang. Devang, put on your mic. Yes, teacher. Devang, अच्छी oral exam कशी होती तुझी? 6 पर्यंत टेबल. How was your oral exams? आज oral होती ना स्कूल मध्ये? सगळे answers दिले का तू? Yes. Okay, good. आता टू चा टेबल बोलायचा. टू वन टू, टू टू झा फोर, टू थ्री झा सिक्स, टू फोर झा एट, टू फाय झा टेन, टू सिक्स झा टेन, टू सेवन झा फोर्टीन, टू टू एट झा टू एट सिक्सटीन, टू एट झा सिक्सटी, टू नाईन झा एटी, टू टेन झा ट्वेंटी. ओके, नेक्स्ट इज वल्लभ. वल्लभ, 3 चा टेबल बोलायचा. थ्री चा टेबल बोलायचा बेटा. कुठला? थ्री थ्री. थ्री वन चा थ्री, थ्री टू चा सिक्स, थ्री थ्री चा नाईन, थ्री फोर चा ट्वेल्व,
3 5 are 15, 3 6 are 18, 7 21, 3 8 are 24, 3 9 are 27, 3 10 are 30. Good. Next is Kanishka. Kanishka, 4 cha table bolacha. 4 in the 4, 4 to the 8, 4 3 the 12, 4 4 the 16, 4 5 the 20, 4 6 the 24, 4 7 the 32, 4 8 the 4 7 the 28, 7 the 28, 4 8 the 32, 4 9 the 36, 4 10 the 40. Good. Next is Jidnyasa. Jidnyasa? Yes. 5. Table of 5. 5 1 is 5, 5 2 is 10, 5 3 is 15, 5 4 is 20, 5 5 is 25, 5 6 is 30, 5 7 is 35, 5 8 is 45, 9 is 45, 5 10 is 50. Good. Next is Tuza. Tuza, table of 3. Yes, ma'am. 3 1 is 3, 3 2 is 6, 3 3 is 9, 3 4 is 12, 3 5 is 15, 3 6 is 18, 3 7 is 21. 3 8 is 24, 3 9 is 33, 11 is 33, 3 12 is 36. Okay. Aisha. Yes, teacher. Table of 4. 4 1 is 4, 4 2 is 8, 4 3 is 12, 4 4 4 is 60, 4 5 is 20, 4 6 is 20, 4 7 is 20, 28, 4 9 is 32, 4 9 is 30, 36, 4 10 is 40. Good. Okay, सगळ्यांचे टेबल बोलून झालेत का लिहाक्स मध्ये? Everyone has done with tables? Yes? Okay, now let's start. Let's start with the first standard, okay? So first standard, in the last lecture, we have learned about your number 8. Okay? Now, understand and write 9. Riddhi, Riddhi, how many fingers are there in this box? 9. Okay. Next, Trushan. Trushan, how many balls are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Yes, 9. Okay, good. Next is Yash. Yash, see, there are 4 triangles, right? So how many triangles more we have to draw to make 9? इथे 4 ट्रायंगल्स आहेत. 9 करण्यासाठी आपल्याला अजून किती काढावे लागतील? 5. यस, 5. वी हॅव टू ड्रॉ 5. ओके, नाउ आता यश अगेन. ओके यश, हाउ मेनी पोटॅटोज आर देअर? 8. ओके, नाउ 8 potatoes are there. To make 9, how many we have to draw more? 8 ahet, right? Aplela 9 karayche ahet. Tar apan ajun kiti potato draw karayla paije? 1. 1. Good. Okay. Now, see. Book ani pencil ghyaycha ahe. फर्स्ट स्टँडर्ड सी. आता आपल्याला काय करायचं आहे?
मी तुम्हाला काही पिक्चर्स देणार आहे, त्यामधून तुम्ही 9 कट करायचे आहेत. ओके, स्ट्राइक आउट करायचे आहेत. स्ट्राइक आउट म्हणजे आता हे किती पिक्चर्स आहेत, यामधनं 9 असे स्ट्राइक आउट करायचे आहेत. ओके, येस, फर्स्ट स्टँडर्ड. चला मी काही पिक्चर्स देते, त्यामधनं तुम्ही 9 स्ट्राइक आउट करायचे आहे. टीचर नोटबुक मध्ये लिहायचे आहे. हो, ओके. मेक इट फास्ट. यामधून काय करायचं आहे तुम्हाला, 9 स्ट्राइक आउट करायचं आहे. ओके, स्ट्राइक आउट 9. व्हॉट यू हॅव टू डू, द इमेजेस आर गिवन, यू जस्ट हॅव टू स्ट्राइक आउट 9 ऑब्जेक्ट्स. ओके, 9 इमेजेस यू हॅव टू स्ट्राइक आउट. आफ्टर कम्प्लीटिंग लेट मी नो इन द चॅट बॉक्स. फर्स्ट स्टँडर्ड, सॉरी, रिद्धी, यश अँड तृषांत, आफ्टर कम्प्लीटिंग प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. टिल देन सेकंड स्टँडर्ड. Second standard students, you will write table from 2 to 5. Start writing. Write 2 to 5 table. Second standard. Aisha, Kanishka, Jidnyasa, Tuja, Devang, Vallabh. Start writing 2 to 5 tables. Yes, second standard. Got? You have to write 2 to 5 tables, second standard. Start writing. Okay. First standard completed. Riddhi completed. Okay. Yash, Trishant, make it fast. Yes, also completed. Okay. Okay. So, Riddhi, show me your book. Okay, put off your camera. Yash, show me your book. Yes. Trushantcha jhalay ka karun? Nahi, teacher. Okay. I'm 2 to 4. 5.
Yes, done. Now, first standard, pay attention over here. First standard, what you have to do, you have to write spelling of nine. Spelling of nine, a full one page. Then we'll be dealing with our next one, okay? Wait before writing. Okay, this page you are going to do. Do you have your textbook? Riddhi, Yash, Trushan, textbook ahe ka tumcha kade? The textbook, yeah. I am using. Do you have, yeah, that? Okay. Mag atta tumhi pahilyanda kay karaycha ahe? Purna ek page bharun number 9 ani tyacha spelling lihaycha ahe, NINE 9, ani tyanantar apan हे नेक्स्ट पेज सॉल्व करणार आहोत. ओके, दिस पेज वी आर गोइंग टू सॉल्व. बिफोर दॅट व्हॉट यू हॅव टू डू, राईट नंबर 9 अँड इट्स स्पेलिंग अ फुल पेज. ओके, सेकंड स्टँडर्ड लक्ष द्यायचं आहे. कीप युअर रायटिंग असाईड. टेबल्स कंप्लीट झाले नसतील तर थोडा वेळ बाजूला ठेवा, नंतर लिहायचे आहेत. See, in the last lecture we have learned about numbering a given picture. Yes, tens and units format madhe numbers kase lihayche ani kase count karayche apan te last lecture madhe pahilela ahe. Okay, aathavte tumhala sagyanna? Yes. Now, see, now what you have to do, आपण आज काय शिकणार आहोत, प्लेस व्हॅल्यू. ओके, प्लेस व्हॅल्यू. सी, इथे बघा, लक्ष द्या, काय दिलेलं आहे, 3 tens and 5 units. 3 tens and 5 units मिळून कोणता नंबर तयार होतो, कोण सांगणार? 3 10 and 5 unit, विच नंबर यू विल गेट? येस कनिष्का. 35. गुड. So, in the number 35, see, आपण आज प्लेस व्हॅल्यू शिकतोय, बरोबर? तर 35 या नंबर मध्ये, इथे लक्ष द्या, इन द नंबर 35 दिस 3 विल बी ॲट 10th place. ओके, त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे, 10. अँड दिस 5 इज ॲट युनिट प्लेस असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू फक्त नंबर असणार आहे 5. ओके, पे अटेन्शन ओवर हिअर. लेट्स टेक अ लुक इन युअर टेक्स्ट बुक. सी, इन द नंबर 35 वी हॅव 3 इन द 10th प्लेस. इफ वी ओपन 3 tens bundles वी गेट 30 unit, राईट? That is why the place value of 3 in number 35 is 30. As 5 is in the unit place, its place value is 5. Okay, पण बघा, आता जर तुम्हाला मी नंबर दिला 5, 10 and 0 unit. So what will be the number? 5, 10 and 0 unit. Yes, who will tell me? What will be the number? 5, 10 and 0 unit. Yes, Jidnyasa? 50. Yes, 50. In this, see, या मध्ये काय असणार आहे, तुमचे हा 0 असणार आहे तो आहे युनिट प्लेसला, बरोबर? आणि हा 5 आहे 10th प्लेसला. मग 0 आहे युनिट प्लेसला, मग 0 ची व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू 0च राहणार. पण हा 5 का आहे 10th प्लेसला आहे की नाही? मग 5, 10 म्हणजे किती झाले सांगा मला? हाऊ मेनी 5 टेन्स आर हाऊ मेनी सांगा? 5, 10 म्हणजे किती झाले आयशा? 50. व्हेरी गुड. 5, 10 विल बी 50. मग इथे 5 ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? 50. ओके, अंडरस्टूड?
Understood about place values? Tell me yes or no. Place value समजलात का तुम्हाला? तुम्हाला दोन नंबर असणार आहेत बरोबर. फर्स्ट नंबर असणार आहे तो युनिट प्लेसला असणार आहे आणि सेकंड नंबर आहे तो टेन्थ प्लेसला असणार आहे. आणि जो नंबर टेन्थ प्लेसला असणार आहे त्याच्यावर तुम्ही फक्त झिरो द्यायचा आहे, तो त्याची प्लेस व्हॅल्यू असेल. आणि फर्स्ट नंबर ऍज इट इज आहे तसाच लिहायचा आहे. बघा मग आता इथे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिले. कॅन यू टेल द व्हॅल्यू ऑफ इच डिजिट इन द नंबर शोन बिलो. ओके सी व्हॉट दे हॅव गिवन अस. सिक्स युनिट्स. फर्स्ट मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा. 1 2 3 4 5 6 एवढंच आहे फक्त. मग हे किती झाले? सिक्स युनिट्स. मग याची प्लेस व्हॅल्यू काय येणार? कोण सांगणार मला? व्हॉट विल बी द प्लेस व्हॅल्यू ऑफ सिक्स युनिट्स? येस तुळजा. सिक्स ओनली. येस द प्लेस व्हॅल्यू ऑफ द सिक्स युनिट्स विल बी सिक्स. ओके सिक्स. चला आता लिहून घ्या. फर्स्ट चला फर्स्ट लिहून घ्या. युनिट्स सिक्स आहे तिथे दिलंय तसं ड्रॉ करा. ओके आय विल ड्रॉ फॉर यू. ओके ड्रॉ अलॉंग विथ मी. काय सांगितलं आहे आपल्याला? सिक्स युनिट्स. 1 2 3 4 5 6 किती झाले हे? सिक्स युनिट्स. त्यामुळे प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? प्लेस व्हॅल्यू विल बी सिक्स. चला दिस इज युअर फर्स्ट वन. आफ्टर कम्प्लिटिंग पुट अ मेसेज इन चॅट बॉक्स. सेकंड स्टँडर्ड स्टार्ट रायटिंग. मेक इट फास्ट. सेकंड स्टँडर्ड. फक्त पेन्सिलने हातानेच ड्रॉ करायचा आहे. स्केल वगैरे घेऊन ड्रॉ करत बसू नका. पटकन कंप्लीट करा. डन. ओके मेक इट फास्ट. इट्स कंप्लीटेड. ओके डू यू हॅव युअर टेक्स्ट बुक्स? नो मॅम. टेक्स्ट बुक्स आहेत का? ओके तिथे माझ्याकडे आहेत. ओके नेक्स्ट बघा. इथे तुम्हाला आन्सर दिलेला आहे 210 आहेत आणि 6 युनिट आहेत. त्यामुळे युनिट प्लेसच्या 6 ची व्हॅल्यू 6 च राहणार आहे आणि 210 टू ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 20. ओके नेक्स्ट दिस वन. टेन्स मध्ये किती आहेत? 4 4 10 आणि 2 युनिट्स. बघा चला ड्रॉ अलॉंग विथ मी. फोर टेन टू युनिट्स. अज्युम दॅट दिस हॅज 10. ओके या एकामध्ये 10 स्टिक्स आहेत असं समजा. येस आणि युनिट्स किती आहेत? 2. चला याची प्लेस व्हॅल्यू लिहून दाखवा मला.
काय येणार याची प्लेस व्हॅल्यू कोण सांगणार? येस तुळजा. फोर टेन्स अँड टू वन्स टू युनिट्स इज इक्वल टू 42. येस बट आय एम आस्किंग अबाउट प्लेस व्हॅल्यू. Four tens. 40 and 2. Okay. Start writing. Okay, second standard completed. Yes. Okay. Now wait for some time. First standard. Pay attention over here. You have your books, right? So मी एकदा एक्सप्लेन करते आणि नंतर तुम्ही बुक मधून सॉल्व करायचं आहे. सी वी हॅव लर्न टिल 1 to 9 नंबर्स, राईट? आता इथे फर्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा, राईट द नंबर्स फ्रॉम 1 to 9 इन सिरियल ऑर्डर. ओके, राईट द नंबर फ्रॉम 1 to 9 इन सिरियल ऑर्डर. सिरियल ऑर्डर मध्ये म्हणजे 1 to 9 पर्यंत असेंडिंग ऑर्डर मध्ये नंबर लिहायचे आहेत. कसं लिहिणार? सर्कल्स ड्रॉ करा. ओके, असे सर्कल्स ड्रॉ करा आणि त्यामध्ये 1 to 9 नंबर लिहा. ओके, येस. फर्स्ट स्टँडर्ड क्वेश्चन नंबर 1, कॅन यू राईट? येस. फर्स्ट स्टँडर्ड बुक्स, यू हॅव युअर बुक्स विथ यू, राईट? रिद्धी, देन यश, येस, यू हॅव युअर बुक्स विथ यू. Okay, so solve the question number 1. Solve the question number 1 from your page number 20. Page number 20 varcha question number 1 solve karaycha ahe. If you can draw the image, picture asa draw karta yet asel tar it is very nice. You can draw the picture as it is. Maja book vegla hai. नोटबुक मध्ये काय लिहायचे? नोटबुक मध्ये सॉल्व करायचं आहे हे. रिद्धी, यू हॅव डिफरंट बुक? येस. ओके ओके, सो आय विल राईट द क्वेश्चन इन इन अवर व्हाईट बोर्ड. ओके, चला लिहा माझ्यासोबत. माझं टेबल लिहून झालं. ओके, येस. फर्स्ट स्टँडर्ड व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट 1 to 9 नंबर्स इन दिस सर्कल. ओके, येस. रिद्धी, यश,
Krishan, understood? Okay, start writing. Second standard, आता मी तुम्हाला काही नंबर्स देणार आहे, त्यामध्ये तुम्ही प्लेस व्हॅल्यू लिहायचे आहे. ओके, सेकंड स्टँडर्ड. नाव आय एम गोइंग टू गिव्ह यू सम नंबर्स. काही नंबर्स देणार आहे मी तुम्हाला आणि तुम्ही त्याचं प्लेस व्हॅल्यू लिहायचे आहे. फर्स्ट स्टँडर्ड, वेट फॉर अ मिनिट, आय विल शो यू द स्क्रीन. येस, सेकंड स्टँडर्ड. रेड इंक मध्ये मी तुमच्यासाठी नंबर लिहिते आणि तुम्ही काय करायचं आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. चला स्टार्ट रायटिंग. चला या नंबरची प्लेस व्हॅल्यू लिहा. जे रेड मध्ये दिलेले आहेत, सॉरी, प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे फक्त. लाईक 32 ची प्लेस व्हॅल्यू विल बी 2 अँड 30, लाईक दिस. ओके, ओके, सेकंड स्टँडर्ड वाल्यांनी नंबर लिहून घ्या. आय वॉन्ट टू रफ द बोर्ड. सेकंड स्टँडर्ड नंबर लिहून घ्या पटकन, मला बोर्ड रफ करायचा आहे. टीचर, मी लिहून घेतले. येस, ओके, ओके. नाव फॉर द फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड आता आपल्याला नंबर लिहायचे आहेत रिव्हर्स ऑर्डर मध्ये. ओके, क्वेश्चन रिपीट करायचा आहे. दिस विल बी युअर क्वेश्चन नंबर 2. आता तुम्ही नंबर लिहिणार आहात रिव्हर्स ऑर्डर मध्ये. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, फर्स्ट स्टँडर्ड अंडरस्टूड. येस, फर्स्ट स्टँडर्ड अंडरस्टूड. Teacher completed. Done. Okay. So second standard have completed writing the their place value, right? Now see, आता इथे तुम्हाला काय सांगितलं, टेल द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच अंडरलाईन डिजिट. आतापर्यंत आपण काय करत होतो,
Wait for a minute. See, now till now what we are doing, आतापर्यंत आपण काय करत होतो, तुम्ही दोन नंबर मी तुम्हाला देत होते, एक नंबर देत होते आणि त्यामधल्या दोन्ही डिजिटचे तुम्ही प्लेस व्हॅल्यू लिहत होता, बरोबर. आता काय करणार आहोत आपण, आता तुम्हाला नंबर देऊन त्यामधला फक्त एकच नंबर अंडरलाईन करून दिला जाईल, त्या नंबरची तुम्हाला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. लाईक सी, बघा यामध्ये जर मी तुम्हाला 32 नंबर देते तर तुम्हाला एका नंबरला अंडरलाईन करून दिलं जाईल, लाईक थ्री. थ्रीला अंडरलाईन केलंय, मग याची प्लेस व्हॅल्यू तुम्ही काय लिहिणार? आयशा, येस, गुड. ओके, सो लाईक दिस ओनली. आता काय करायचं आहे बघा, सी इथे बघा, एकदा ओरल घेऊया आपण. ओरली सांगते मी तुम्हाला, तुम्ही आन्सर्स द्या आणि नंतर रिटर्न करा. ओके, सी, टेल द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच अंडरलाईन डिजिट. 18 मध्ये 1 ला अंडरलाईन केलेला आहे, त्यामुळे द प्लेस व्हॅल्यू ऑफ 1 इज 10, ऍज 1 इज इन द 10th प्लेस, कारण 1 कोणत्या प्लेसला आहे? 10th प्लेसला. 23 मध्ये 3 ला अंडरलाईन केला आहे, ओके, मग 3 युनिट प्लेसला आहे, त्यामुळे व्हॅल्यू काय येणार आहे? 3. देन 65 मध्ये 5 ला अंडरलाईन केला आहे, सो प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 विल बी 5 ओनली. 72 मध्ये 7 ला अंडरलाईन केला आहे, त्यामुळे प्लेस व्हॅल्यू काय येणार? 7 ची 70. ओके, आता मला सांगा, 50 मध्ये 5 ला 0 ला अंडरलाईन केला आहे, सो द प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज, कनिष्का, जिज्ञासा, झिरो, येस, गुड. नाव वल्लभ, 40, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज, 40 मध्ये 4 ला अंडरलाईन केला आहे, मग 4 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार वल्लभ? 10. 40, 40. ओके, 410 म्हणजे 40. ओके, नेक्स्ट 88 हा नंबर आहे बघा, त्यामधला फर्स्ट, ओके, जो सेकंड 8 आहे, 10th प्लेसचा 8 आहे, त्याला अंडरलाईन केला आहे, सो व्हॉट विल बी द प्लेस व्हॅल्यू फॉर दॅट? तुझा परत 88 नंबर आहे, पण युनिट प्लेसच्या 8 ला अंडरलाईन केला आहे, सो द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज, कनिष्का, 8, गुड. नेक्स्ट 61, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इज, आयशा, 60. ओके, गुड. आता तुम्हाला समजलंय तर चला स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग फ्रॉम 50. शुड आय गिव्ह यू रायटिंग ऑन अ व्हाईट बोर्ड ऑर यू विल राईट लाईक दिस? इथे बघून, बुक मध्ये बघून तुम्ही लिहाल का की तुम्हाला बोर्डवर लिहून द्यायला पाहिजे? सांगा, सेकंड स्टँडर्ड बुक मध्ये बघूया. ओके, चला लिहा. इथे जसं लिहिलं आहे तसंच लिहायचं आहे. आपण हा नेक्स्ट सेंटेन्स आहे, दिस वन दॅट वी आर नॉट गोइंग टू राईट, फक्त फर्स्ट कॉलम लिहा, बॉक्स मध्ये तुमच्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू लिहा. ओके, फर्स्ट स्टँडर्ड हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग द रिव्हर्स ऑर्डर? रिव्हर्स ऑर्डर लिहून झाली आहे का फर्स्ट स्टँडर्ड? ओके, नाव यू हॅव टू राईट
1 to 9 spellings. Okay, 1 to 9 numbers we have learned till now. So you have to write 1 to 9 in words. 1 to 9 cha spellings lihaycha ahet tumhala. Start writing. टीचर ते तिकडे जायला ते पण लिहायच्यात काय बोलते टीचर ते ये टीचर टीचर इकडे आहेत बघा आफ्टर ते पण लिहायच्यात हे कॉलम आहे ना फर्स्ट वाला हेच लिहायचं आहे फक्त तुम्हाला ओके हा जो सेकंड अंडरलाईन केलेला दिसतात ते नाही लिहायचं आहे फक्त हा फर्स्ट कॉलमच लिहायचा आहे बॉक्स मध्ये तुम्ही व्हॅल्यू लिहायची आहे ओके अंडरस्टूड जिज्ञासा यस टीचर ओके फर्स्ट स्टँडर्ड व्हेन यू कंप्लीट राइटिंग 1 टू 9 स्पेलिंग प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स Second standard, write it fast. As you all know the answers, okay? Answers आपण आताच घेतलेले आहेत त्यामुळे पटकन लिहून काढा. तुळजा, your book is different from this one? No, ma'am, I didn't purchase. Okay. टीचर कनिष्का कंप्लीटेड ओके नाउ द नेक्स्ट एक्सरसाइज आई एम गोइंग टू गिव यू बोथ यू विल राइट ओके फर्स्ट एंड सेकंड स्टैंडर्ड बोथ यू आर गोइंग टू right you do you have your colors with you yes colors ahet ka tumchyakade yes teacher okay sagyanni colors ghyayche ahet chala let's start first standard tumcha sathi pan ahe this is basically for you only Okay, what you have to do, I will give you some objects, okay? And what you have to do, box madhe je number dile astil, tya number evde object tumhala color karayche ahe. Okay? Yes? Karu shakal tumhi? Yes, teacher. ओके तर चला आता आपण करायला सुरुवात करूया ठीक आहे ओके चला
आई विल गिव यू. टीचर ते नोटबुक मध्ये काढायचे आहेत. हा नोटबुक मध्ये. चला सुरुवात करा, इथे माझ्या सोबत काढा. क्वेश्चन असेल तुमचा, पहिल्यांदा क्वेश्चन लिहा. एवरीवन सेकंड फर्स्ट स्टँडर्ड, दिस इज बेसिकली फॉर यू. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट्स विल ऑल्सो राईट. कलर एज मेनी ऑब्जेक्ट्स as the given number. ओके, इथे तुम्हाला ऑब्जेक्ट दिला जाईल आणि बॉक्स मध्ये नंबर दिला जाईल. बॉक्स मधला नंबर बघायचा आहे आणि तेवढ्या ऑब्जेक्टला कलर करायचा आहे. ओके, फर्स्ट ओके. आणि इथे तुम्हाला बॉक्स मध्ये नंबर मी रेड इंक मध्ये देते ज्यामुळे तुम्हाला क्लिअरली विजिबल होईल. ओके, चला सेकंड. After completing this, please let me know. I have to give you some more objects also. इथे मला बोर्डवर जागा नाही आहे त्यामुळे तुमचा एवढा कम्प्लीट झाल्यावर मला सांगा. ओके, चला फर्स्ट कप्स आहेत. रिद्धी हाऊ मेनी कप यू विल कलर? थ्री. ओके, यश यश हाऊ मेनी बटरफ्लाईज यू विल कलर? फोर. ओके, चला करा पटापट. अगोदर लिहून घ्या आणि नंतर कलर करा. अजून ऑब्जेक्ट्स द्यायचे आहेत मला, अगोदर लिहून घ्या, ड्रॉ करून घ्या. टीचर कंप्लीटेड. ओके, एवरीवन प्लीज मेक इट फास्ट. वी जस्ट हैव 9 मिनट्स लेफ्ट एंड आई हैव स्टिल ड्रॉ. ओके, आई शुड आल्सो कंप्लीटेड. गुड, यू कैन राइट इट इन अ चैट बॉक्स. इंस्टेड ऑफ पुटिंग योर माइक ऑन यू कैन राइट इट इन अ चैट बॉक्स. ओके, शुड आय रफ द बोर्ड? रिद्धी यश कम्प्लीटेड. ओके, शुड आय रफ द बोर्ड कनिष्का? देन ओके, येस. वल्लभ देवांग कम्प्लीटेड? कम्प्लीट झालाय का वल्लभ? Yes. Okay.
चला तुमचे नेक्स्ट ऑब्जेक्ट आहेत, दिस विल बी युअर थर्ड क्वेश्चन, राईट? येस, थर्ड क्वेश्चन, नेक्स्ट ऑब्जेक्ट, ट्रायंगल. तुम्हाला यामधून कलर करायचे आहेत एट ट्रायंगल, देन फोर्थ वन. You have to color 5 ice cream cones. You have to color 7 circles. चला हे कंप्लीट झाल्यावर सगळ्यांनी मला बुक शो करायचे आहे. मॅम एकाच कलरने दिलं तर चालेल? येस येस. येस यू कॅन यूज ओनली वन कलर इफ यू हॅव वन, इट्स परफेक्टली फाईन. बट पे अटेन्शन दॅट यू आर कलरिंग ओनली द नंबर्स दॅट आय हॅव गिवन टू यू. ओके, ओके. आयशा अँड यश हॅज कम्प्लीटेड, लेट एव्हरी वन कम्प्लीट, देन आय विल चेक युअर बुक्स. ओके, चला बी फास्ट, ओनली 4 मिनिट्स वी हॅव. ओके, आयशा शो मी अ बुक बेटा.
Okay, good. Now, Yash. Yash, show me your book. Okay, yes. Then, Riddhi has completed. Riddhi, show me your book, beta. Very nicely done. Good girl. Okay, anyone else has completed? Okay, Tulja, then show me a book. Yes, ma'am. Okay, good. Thank you, ma'am. Yes, anyone else has completed? We just have 2 minutes left. Make it fast. Okay, whoever have completed can leave the class. Aisha, then Yash, Riddhi, and Toza, you can leave the class. Bye, teacher. Bye, teacher. Teacher. Yes. Sir, Vallab, show me your book. Complete. Yes, wait. Teacher, sir, Kalkiti Karacha. Wait. Yes, Vallab, show me a book, beta. Okay, good. You can leave the class. Your homework will be uploaded, okay? Yes, who wants circles? There are 9 circles and you have to color 7. Okay, there are 9 circles and you have to color 7. Okay, yes. So rest of the students, I'll be checking your books in the next lecture. It's already 5 o'clock. Apla class cha vel samplela ahe, tyamule tumche teacher my completed. Okay, I'll be checking your books in the next class, okay? So, okay, yes. So, you can leave the class and your homework will be uploaded. You can check it on your WhatsApp group and Google Classroom. Bye-bye, everyone. Soham, you can leave the class now.